बोलते हैं, साईं बोलते हैं। माझ्या प्रिय मुलांनो, काल तू रागावलास हे मी पाहिलं आणि त्यानंतर दुखावला आणि दुर्लक्ष तुला वाटलं। प्रत्येक गोष्टीबद्दल इतके संवेदनशील आणि भावनात्मक न होण्याचा प्रयत्न कर। मला समजलं की तुमचा हेतू योग्य आहे, पण आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुमच्या भावना तुमच्या ऊर्जेनी आणि त्या ऊर्जेनी शरीर बनवतात। जेव्हा तुम्ही तुमचे मन तुमचे स्वामी आणि तुमच्या नियंत्रणात नसते, तेव्हा ते त्या भूतकाळातल्या कंडिशनिंगवर आधारित ऑटोपायलट म्हणून कार्य करते आणि नवीन विचार निर्माण करते, त्यामुळे आणि ज्यामुळे तुमची ऊर्जा कमी होते आणि त्या बदल्यात तुम्ही राहत असलेल्या जगाच्या सामूहिक आभा निर्माण होतात। तुमचे ट्रिगर तुम्हाला मदत करत असतील। आपण विचार, शब्द आणि कृतीद्वारा आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा शिकलं पाहिजे आणि आपल्या मनावर प्रभुत्व मिळावा। आपल्या ग्रहाची सामूहिक चेतना आता बदलत आहे आणि चढत आहे आणि माझं प्रिय मुलांनो, तुम्ही एक नवीन युगाची पहाट पाहत आहात। म्हणून हसत रहा आणि सदा आनंदी रहा। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत।